पुढची खाली बसा ना ऐका ना सगळे व्हिडिओ टीव्हीवर मिळेल तुम्हाला लाईव्ह चालू आहेत माझे आपण जर आपली भारतीय संस्कृती विसरलो तर तुमची आमची सगळ्यांची ओळख तरी काय. ह्या प्रथा परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि पिढ्यांपिढ्यापासून आज या निमित्ताने एकत्र येतात. एकच कळकळीची विनंती आहे सगळ्यांना की जर बगडाच्या वेळेस तुम्ही सगळे एकत्र येतात, यात्रेच्या वेळेस एकत्र तसं कायमस्वरूपी तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे, तरच या संपूर्ण भागाचं कल्याण होईल
तर हा देश एकत्र आहे महाराज महाराज नवसाला पावणारी यात्रा असं म्हणतात काय मागणी मागितलं आज यात्रेत मागणी मागितली की लोकांचं भलं व्हावं लोकांचं उत्कर्ष व्हावं लोक फार उंचीवरती त्यांनी भरारी मारावी आणि ते फार मोठ्या उंचीवर त्यांनी पोचावं त्याच्या पलीकडे काय मागणी मी अकोले तालुका नगर जिल्ह्यामधून इथं माझ्या मुलाचे दुबईमधले चार मित्र आहेत ते आग्रह करीत होते मी 10-12 वर्षापासून यायचं म्हणतो पण औंधा जुळून योग आला मी ह्या यात्रेला आलो ह्या यात्रेला आल्यावर एवढी गावची एकी मी अजून महाराष्ट्रात कुठेही पाहिली नाही आणि शिमग्यापासून तर रंगपंचमीपर्यंत हे लोक बिनचपलेचे हिंडतात म्हणजे यांचे काटकपणा किती आहे ह्या गावामध्ये परत खिल्लार बैल खिल्लार गाया वगैरे हे जोपासल्या जातात ही जैविक परंपरा यांनी जुन्या शिवकालीन असावी हे बगाड बिगाड हे पाहिलं हो याच्यामध्ये ह्या लोकांच्या ताकदीचा म्हणजे शिवसैनिक कसे होते इतके बलवान ते ह्या गावावरून स्पष्ट दिसतं ह्या गावचा परिसर चांगला बागायती पाण्याचा हे विकास चांगला झालेला आहे आणि तरी सर्व समाज एकजुटीत मग तिली असेल माळी असेल सुतारा असेल सर्वांना मानाप्रमाणे म्हणजे जुन्या काळी बारा बलुतं जसं चालू होतं तसं एक संघ एक गाव एक मुठीत आहे याचं मला कौतुक आणि कुठंही जत्रा महाराष्ट्रात पाहिल्या इतके दारू बिरू असतात तर इथं मला एकही माणूस दारू पिलेला म्हणा गांजा ओढलेला म्हणा अजिबात दिसला नाही ही गावची मोठी जिद्दीची आणि एकजुटीची बाब आहे अंकवाड पाहून मी माझ्या याच्यामध्ये मी धन्य झालो 12 वर्ष तप करीत होतो पण आज मला योग आला